आणि नागपूरमधील ऑडी कार अपघाताबाबत आणखी एक, एक एक्सक्लुझिव्ह बातमी ए माझाकडे आली आहे अपघातावेळी ऑडी कारचा सा वेग साठच्या आसपास होता अशी माहिती गाडीची पाहणी केलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच अपघाताचा इम्पॅक्ट तुलनेनं कमी असल्यानं एअरबॅगही उघडल्या नाहीत असं मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत जेव्हापासून हा अपघात झालाय अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत आरटीओ अधिकाऱ्यांचे निरीक्षण नेमकी काय सांगतात नक्कीच प्रज्ञा या ऑडी कारच्या गतीसंदर्भातही काही दावे केले जात होते जवळपास शंभर पे किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त वेग होता असा आरोपसुद्धा झालेला होता आणि त्याच अनुषंगाने आज आर टी ओ अधिकाऱ्याच्या एका विशेष पथकाने सीतापर्डी पोलीस स्टेशनमध्ये येऊन या ऑडी कारची तपासणी केली या ऑडी कारला काय प कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे याची त्यांनी बाहेरून पाहणी केलीच सोबतच ऑडी कार उघडून त्यांनी आतमधूनही त्याची तपासणी केली होती और ही जी ऑडी कार आहे ही इम्पोर्टेड गाडी आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सगळे लागलेले आहे आणि त्या अनुषंगाने आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी या ऑडी कारची बराच वेळ तपासणी केली प्रसारमाध्यमांशी ते बोलले नाही मात्र बी पी माझाने त्यांना जेव्हा विचारणा केली की या ऑडी कारच्या गतीसंदर्भात काही प्रश्न विचारले जात आहे त्या अनुषंगाने तुमची तपासणी काही होती का तर त्यांनी त्या संदर्भात सांगितलं की इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा जे काही अवलोकन केला आहे त्या अनुषंगाने आणि सोबतच अपघात झाल्यानंतर या ऑडी कारचे कुठलेही एअरबॅग जे आहेत ते उघडलेले नाहीये ते पाहता असं वाटतंय की या ऑडी कारची गती अपघाताच्या वेळा जेव्हा इम्पॅक्ट लागला या गाडीला तेव्हा साठ किलोमीटर प्रति तासच्या जवळपास असेल असं आर टी ओ अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला माहिती देताना सांगितलेलं आहे आणि खरं पाहिलं तर जो परिसर आहे ज्या परिसरामध्ये अपघात झालेला होता आणि सी सी टी व्ही फुटेजमध्येही दिसत आहे मध्यरात्रीची ती वेळ असली तरी रामदास पेठ परिसरामध्ये त्यावेळेस रस्त्यावर वर्दड होती त्यामुळे खूप खूप जास्त गतीने ऑडी कार त्या ठिकाणातून जाऊ शकत नाही असा प्रत्येक नागपूरकराला वाटतच होता मात्र आता या ऑडी कारचं अवलोकन केल्यानंतर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मधून माहिती घेतल्यानंतर आर टी ओ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की साठ कि किलोमीटर प्रति तासच्या सुमारास या ऑडी कारची अपघाताच्या वेळाला गती असावी प्रज्ञा रजत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट